आणि त्यांचे जे कार्यक्रम चालले आहेत जाऊ द्या. आज त्यांची जी सगळी मस्ती चाललेली आहे, एक एक योजनांचा पाऊस पाडताय. लाडकी बहीण द्या ना पैसे, तुमच्या खिशातले नाही देत, माझ्या जनतेच्या खिशातले पैसे तुम्ही माझ्या बहिणीला देतायत. मी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली ना, पोचली की नाही तुमच्यापर्यंत? पण एक तरी कार्यक्रम मी घेतला असा स्टेज टाकून की माझे पैसे तुम्हाला मी देतो आहे, कारण मी माझे पैसे नव्हते दिले, मी तुमच्या हक्काचं तुम्हाला दिलं होतं, तुमच्या हक्काचं दिलं होतं. हे सगळे दोन्ही मंत्री माझे सहकारी बसले आहेत, एक सुद्धा कार्यक्रम आम्ही केला नव्हता. कर्जमुक्ती मिळावे, कर्जमुक्ती मिळावे, सगळ्यांना गाड्या भरभरून आणतायत, पैसे देऊन आणतायत, जेवण देऊन आणतायत. अरे आज तर आमच्याकडे काहीच नाहीये. तरी बरं सुनील केदार तुमच्याकडे पक्ष आहे, तुमची निशाणी आहे. मी आणि अनिल देशमुख बसले, आमचा पक्ष पण चोरलाय, आमची निशाणी पण चोरलेली आहे. माझ्याकडे तर देण्यासारखं काही नाहीये, तरी सुद्धा तुम्ही मला इकडे बोलवताय, महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला लावताय. मग इकडे मी विचारतो, मी तर तुम्हाला काहीच देत नाहीये, 1500 रुपये तर सोडा, काहीच देऊ शकत नाही, तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे आलात. एकाने तरी पैसे घेऊन इकडे एक तरी माणूस भडकवलाय, कोणतरी नाश्ता पाण्यावरती आलाय, कोणाला तरी आपण पाकिटातनं पैसे दिलेत, मग तरी सुद्धा ही जनता काय येते? उद्धव ठाकरेला संपवणारे हा विचार करायचा की उद्धव ठाकरे म्हणजे नुसता माणूस नाही, तर उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. आणि मला माझ्या महाराष्ट्राबद्दल अमित शहाजी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे. आणि मी तुम्हाला वचन देतोय, हे सरकार उलथवून टाकायचं म्हणजे टाकायचंच, कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार उलथवून टाकायचं. अगदी नागपुरामध्ये तुम्ही मगाशी कोण बोललात, त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. मला विजय हा निसट्टा विजय नकोय, दणदणीत विजय पाहिजे. आणि आपलं सरकार आल्यानंतर जी महाराष्ट्राची लूट चालली, उठसूट गुजरात, उठसूट गुजरात, पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राची लूट थांबवून दाखवेन तुम्हाला. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा एक तरी बातमी आली होती की इथला एक उद्योग तरी गुजरातला गेले, बातमी आली होती. मग 2.5 वर्षामध्ये हे मिंदे तिकडे लाचार झाल्यानंतर एवढे उद्योग का गुजरातला गेले? नागपूरचा उद्योग आता काल परवाकडे गुजरातला गेला. वेदांता फॉक्सकॉन, बल ड्रग पार्क, सगळे सगळे सगळे, मुंबईचं आर्थिक केंद्र सुद्धा गुजरातला. आणि म्हणून यांना शिवसेना संपवायची, कारण त्यांच्या या महाराष्ट्र लुटीच्या आड त्यांना रोखणारी शिवसेना आहे. पवार साहेब आहेत, काँग्रेस तर सोबत आहेच, पण ही नुसती सत्तेची लढाई नाही, ही महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठीची लढाई आहे. जो जो स्वाभिमानी असेल, महाराष्ट्र प्रेमी असेल, तो महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील. आणि जो कोणी उमेदवार, सुनील तुम्ही सांगितलंय, खासदार साहेब तुम्ही पण बोललात की रामटेकची जागा आम्ही सोडली, तुम्ही निवडून आणलीत, पण रामटेक मधल्या मला साईच्या साई जागा. उमेदवार काँग्रेसचा असेल, उमेदवार शिवसेनेचा असेल, उमेदवार महाविकास आघाडीचा असेल, उमेदवार काँग्रेसचा, शिवसेना, राष्ट्रवादीचा, कोणी जरी असला तरीही मला साईच्या साई विधानसभा जागा जिंकून देण्याचं तुम्ही वचन दिलं पाहिजे. जसं मी तुम्हाला वचन दिलंय तसं तुम्ही मला दिलं पाहिजे. आणि हे वचन देऊन जर आपण आपलं सरकार आणणार असू तर एकदा एकच घोषणा द्या, जी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान असणारी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी